नमस्कार, मी राम धनगर वत्सगुल्म लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. वाशिम जिल्ह्यातील हिवरा हे गाव गणपती बाप्पांच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान नवसाचा हिवरा गणपती अशी या गावची ख्याती असून गणेश उत्सवानिमित्त हिवरा या गावाला यात्रेचे स्वरूप आलंय. विज्ञान जरी चमत्कारांना मानत नसले परंतु मनोभावे काही मागितल्यास हा बाप्पा भक्तांची मनोकामना नक्की पूर्ण करतो अशी येथील गावकऱ्यांची धारणा आहे. पाहूयात वत्सगुल्म लाईव्हचा हा विशेष वृत्तांत. वाशिम पासून 12 किमी अंतरावर असलेलं हिवरा हे गाव बाप्पांच्या चमत्कारांनी पावन झालंय. खणा नारळाच्या ओटीत आपली मनोकामना भक्तिभावाने मांडल्यास हा बाप्पा ती नक्की पूर्ण करतो. म्हणूनच येथील गणपती बाप्पाला नवसाचा गणपती असं म्हटलं जातं. वत्सगुल्मच्या लाईव्ह क्राईम शो मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यातली संस्कृती हा आपली संस्कृती आणि आपला वसा आणि अर्थात या जिल्ह्याची संस्कृती आणि काही परंपरा आहे ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचं आमचं परम कर्तव्य आहे. आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते गाव आहे हिवरा गणपती, अर्थात वाशिम जिल्ह्यातील एक तिथे हा बाप्पा येथील गणपती नवसाला पावणार आहे अशी या भक्तगणांची धारणा आहे. पण आज या बाप्पाविषयी गावकऱ्याकडून काही भक्ताकडून माहिती करून देणार आहोत. माझ्यासोबत या मंदिराचे काही विश्वस्त मंडळातील सदस्य, आपण जाणून घेऊया नेमकी या बाप्पाची काय महती आहे. नवसाला पावणारा बाप्पा नेमका कशा प्रकारचे नवस पूर्ण करतो? काका आपलं नाव सांगा आणि कशा प्रकारे या गणपती बाप्पाची महती संपूर्ण भारतवर्षामध्ये गेल्या काही वर्षामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. संस्कार आहे. माझं नाव कोट्यावराव माणिकराव देशमुख, माझी गोरीस पाटील आणि या मंडळाचा अध्यक्ष आहे. लहानपणापासून म्हणजे पंजाबवासी बाबांनी केलेले आहेत. गणपती पहिले 10 दिवसाचा नवसाला गणपती प्रसिद्ध होता. त्यानंतर काही दिवसानं त्याला एवढं स्वरूप प्राप्त झालं की तर पाडद्याचा मुलगा जेव्हा जिवंत झाला तेव्हापासून सुरुवात झाली. इथं मग लोक नारळाचं तोरण व्हायचे, सांगता गणपती व्हायचे असे नवस बोलून त्यांचं नवस पूर्ण होते. म्हणून हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध झाला. मयत झालेला मुलगा जिवंत झाला हा चमत्कार कधी घडला होता? हा घडलेला आहे गणपती 87 मध्ये झाला. नंतर इथं नरहरी महाराज आमचे संत आले, त्यांनी नंतर ज्या कार्यक्रमाला गोळा उत्कर्ष झाला तेव्हापासून इथं पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध झाला आणि लोकांची खूप गर्दी वाढली. या व्यतिरिक्त अन्य काही चमत्कार इथे घडलेले आहेत का, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना सांगू शकता? चमत्कार म्हणजे जे आता पब्लिक येणारी आहे त्याने अनुभव काय आलेले आहेत स्वतः ते लोक ते अनुभवानुसार तिथं सांगतात आणि गर्दी करतात. नेमकं हिवरा गणपती या गावाचं महात्म्य महात्म्य म्हणजे पब्लिकला आता हे पब्लिकला काहीतरी अनुभव येत असतात त्याच्यामुळं पब्लिक आपल्या अनुभवानुसार बोलते आणि येते इथं गणपतीला. बरेचसे गावातील मंडळी जे आपल्या या गणपती बाप्पाविषयी संपूर्ण महती सांगत आहेत, तर काय महती आहे आपल्या बाप्पाची? महती सांगायची म्हणजे सुरुवातीला हा उत्सवाचा 10 दिवसाचा गणपती इथं आमचे पूर्वज मांडत आणि त्या 10 दिवसाच्या गणपतीला नवस बोलायचे आणि बाप्पा त्यांना पावायचा आणि लोक नवस फेडायला सुद्धा इथं यायला आणि दर महिन्याच्या चतुर्थीला आता यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. दर चतुर्थीला यात्रा भरते आणि लोकांचा असं हे आहे की बा आपण मानलेला नवस हा पूर्ण बाप्पा करतो. कोणी सांगते की बाबा माझा मुलगा नव्हता मुलगा झाला ते त्याचे स्वतःचे अनुभव इथे सांगतात आणि नवस फेडायला येतात. त्याच्यामुळं सर्व हा माहोल आहे. माझ्या पाठीमाग हे काही नारळाचं तोरण इथे बांधलेलं आहे. थोडंसं त्या तोरणाबद्दल आम्हाला तुम्ही माहिती सांगा. मंडळी आपण पाहू शकता हे जे काही नारळाचं तोरण आहे तिथे काही भक्तांनी नवस केले होते आणि ज्यावेळेस त्या नवसाची पूर्ती झाली तर मोठ्या भक्तिभावाने जे काही तोरण तिथे बांधलेलं आहे म्हणजे अगोदर नवस कबूल करायचा आणि तो नवस कबूल केला आहे याची एक पुरावा म्हणून हे नारळाचं तोरण इथे बांधलेलं असतं.
आणि सगळं काही या तोरणामध्ये त्या नवसाची भूली असते असंच आहे ना. पाहू शकता आपण हे नारळाचं आणि काही घना नारळाची आणि वाशिम जिल्ह्याचा नवसाचा हा बाप्पा पाहू शकता आपण वस्तगुल्मच्या लाहीमध्ये. पाहू शकता आपण नारळाचं हे तोरण अर्थात कबूल केलेला नवस आज पूर्ण त्यांचा झालेला आहे. काय नेमका आपली मागणी होती बाप्पाकडे, काय आपण मागितलं होतं, खरंच ते पूर्ण झालं आहे का? नाव सांगा आपलं पहिल्यांदा. माझं मी नवस केलेला होता मागच्या वर्षी, माझा नवस पूर्ण झाला त्याच्यामुळे मी आता घडायसाठी. कशा प्रकारचा नवस किंवा भक्तिभाव आपण देवाला केला होता ते काही सांगू शकत नाही त्याच्यासाठी. ते म्हणजे जी काही मनोकामना पूर्ण झालेली आहे. बरेचसे भक्तगण वाशिम जिल्ह्यातूनच नव्हतं संपूर्ण महाराष्ट्रातून या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. पाहू शकता आपण वाशिममधून बरेचसे मंडळी इथे आलेले आहेत. मॅडम, कशा प्रकारचा आपला अनुभव सांगता येईल या बाप्पाविषयी? अनुभव म्हटला तर जे लहान मुलांसाठी म्हणा कोणत्याही नवस करतात तर त्या तो नवस त्यांचा पूर्ण होतो आणि जे आपली इच्छा स्थिती सुद्धा पूर्ण होतो. त्यामुळे 10 दिवसाच्या सप्ताह पुष्कळ जण म्हणजे वाशिम जिल्ह्यालाच काय तर दुसऱ्या जिल्ह्याहून सुद्धा इथे बऱ्याच गावचे लोक येत असतात. आम्ही पण दरवर्षी एक म्हणजे 10 दिवसातून एकदा येतो. बिरुची रामनाथ बोराडेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी रामनगर वाशिम.